नमस्कार मित्र, एएमटीवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 2019-20 युडाईस फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे. गेल्या वर्षी आपण युडाईस प्लस हा फॉर्म ऑनलाईन भरला होता आणि ती माहिती आपल्या वेबसाईटला आहेच, परंतु त्यामध्ये काही बदल झाला असेल, विद्यार्थी संख्या असेल किंवा बिल्डिंग किंवा इतर काही बदल झाला असेल, तो बदल आपल्याला युडाईस प्लसमध्ये करायचा आहे. आणि यावर्षीचे 2-3 नवीन बदल आहेत, त्या बदलासह आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडाईस प्लस हा फॉर्म कशा प्रकारे ऑनलाईन भरायचा आहे आणि कोणकोणते नवीन बदल आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ थोडा जास्त मोठा होणार आहे, तरी आपण शेवटपर्यंत पहा, नक्कीच आपल्या युडाईस प्लस ऑनलाईन कसा भरायचा ते नक्कीच माहिती होईल. चला तर सुरुवात करूया. या ठिकाणी आपलं ब्राउझर ओपन करायचं आहे आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्या इथे या ठिकाणी युडाईस प्लस डॉट जीओव्ही डॉट इन असा या ठिकाणी वेब ॲड्रेस टाकायचा आहे. आणि वेब ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला युडाईस प्लसची ही वेबसाईट दिसेल. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पहा, लॉग इन फॉर स्टेट्स UTS डिस्ट्रिक्ट ब्लॉक्स अँड स्कूल्स, या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि नंतर या ठिकाणी आपला युजर आय डी जो असेल तो आणि आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि नंतर कॅपचा कोड. लॉग इन म्हणायचं. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या तालुक्याचं डाटा ऑपरेटरचं नाव आणि या ठिकाणी मोबाईल नंबर अशा प्रकारे माहिती दिसेल. या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव आणि त्याच्याबरोबर ते आपल्या या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळांची संख्या दिसत आहे, या ठिकाणी याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शाळेची लिस्ट दिसते आणि याच्यामध्ये शाळेची लिस्ट दिसलेली आहे, यामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे की आपली शाळेचा युडाईस नंबर टाकून सर्च करायचं आहे की आपली शाळेचा काय परिस्थिती आहे किंवा काय स्टेटस आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडाईस नंबर आणि शाळेचं नाव आलेलं आहे. आपण याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, एक सूचना देते की बी इन्श्युअर द फॉलोइंग पॉईंट्स बिफोर सबमिटिंग डाटा, DSF वुड बी ॲप्रिपेअर्ड ॲज पर द अबव क्रायटेरिया ओनली. स्कूल नेम, स्कूल कॅटेगरी, लोएस्ट क्लास अँड हायस्ट क्लास, स्कूल मॅनेजमेंट, हे आपण पाहूनच सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपली आता ही सुरुवात झाली आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला फॉर्म सिरियल नंबर दिलेला आहे, DCF सिरियल नंबर आहेत आणि फॉर्म नेम आहेत आणि हे आपण या ठिकाणी आपलं स्टेटस दिसतं आहे. आपण सर्वात अगोदर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते फॉर्म ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण प्रोफाईलला क्लिक करूया. प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी दिसते, पहा, अशा प्रकारे आपला जो डाटा आहे तो गेल्या वर्षीचा या ठिकाणी दिसत आहे. पहा, रोलर आहे, जे आपलं नाव आहे ते दिसत आहे, पूर्ण अशा प्रकारचं माहिती या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपल्याला नवीन बदल आहे हा, की हा बदल आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. आपल्या शाळेचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पत्ता टाकून हा बदल यावर्षी नवीन आहे, गेल्या वर्षी पत्ता नव्हता. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर, या ठिकाणी जो भरणार आहे त्याचं नाव, नंतर इथं मोबाईल नंबर, शाळेचा ईमेल आय डी आणि जर वेबसाईट असेल तर वेबसाईट या ठिकाणी टाकायची आणि या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा, प्रिव्हियस फॉर्म सेव्ड सक्सेसफुली. आपण पुढच्या फॉर्मवर गेले. पुढचा फॉर्म आहे आपला कॅटेगरी. कॅटेगरीमध्ये आपल्याला दिसते बघा, आपला फॉर्म भरताना आपल्याकडे ऑफलाईनचा फॉर्म असावा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर माहिती भरता येईल. पहा, आता 1.15 आपल्याला ठिकाणी दिले शाळेचा कोड, शाळा कोणती आहे, प्रायमरी आहे की अपर प्रायमरी आहे, शाळेचा लोएस्ट क्लास, हायेस्ट क्लास, नंतर अंगणवाडी अटॅच आहे का तर नाही, आणि शाळेचा प्रकार कसा आहे ते एकत्रित शिक्षण, शाळेचं मॅनेजमेंट कसं आहे या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, नंतर तुकड्या किती आहेत ते या ठिकाणी आहे, शाळेची स्थापना आणि प्रायमरीची स्थापना या ठिकाणी अशा प्रकारे टाकून घ्यायचे आपली जी असेल ती. नंतर पहा, पुढचे मुद्दे आहेत, इज धिस अ स्पेशल स्कूल फॉर CWSN, अपंग समावेश शिक्षणासाठी स्पेशल शाळा आहे का, या ठिकाणी शिपमध्ये चालणारी शाळा आहे का, रेसिडेन्शियल स्कूल आहे का, आणि असेल तर मग खालचा पॉईंट लागू होतो, नाही तर नाही. नंतर ही अल्पसंख्याक शाळा आहे का ही पाहून माहिती भरून घ्यायची आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पाठीमागचं पूर्ण झालं आहे, सेव्ह झालेलं आहे. आपण आलेलो आहे 1.27. आता 1.27 पहा काय दिलेलं आहे,
आपल्या शाळेमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं का? तर होय, नसेल तर नाही. नंतर शाळेचं माध्यम कोणतं आहे, मराठी, कोणकोणत्या भाषा शिकवल्या जातात ते या ठिकाणी लिहायचं, सिलेक्ट करायचं आहे. नंतर 1.36 पुढचा मुद्दा आहे अंगणवाडीच्या संदर्भात, की अंगणवाडी सेंटर आपल्या कार्यक्षेत्रात आहे का? तर यस, अंगणवाडी सेंटरचा नंबर आणि या ठिकाणी आपला बॉय अँड गर्ल लिहायचे. आता जे आपले जेवढे मुलं असतील अंगणवाडीमध्ये ते या ठिकाणी लिहायचे आहेत अशा प्रकारे. आणि अंगणवाडी ट्रेन जी सेविका आहे ती ट्रेन आहे का? तर यस. त्यानंतर गेल्या वर्षीचे आपले ॲकॅडमिक इयरचे दिवस, कार्यदिवस या ठिकाणी लिहायचे आहेत. विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी किती तास शाळेत थांबतात, तर या ठिकाणी आपला जो वेळ असेल तो लिहायचा. आणि शिक्षक शाळेमध्ये किती वेळ तास थांबतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा मुद्दा आहे पहा 1.40, की आपल्या शाळेमध्ये CCE मूल्यमापन घेतलं जातं का? तर यस. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे जे आपले दस्तऐवज आहेत ते ठेवले जातात का? तर यस. आणि ते पालकांना पालकांच्या निदर्शनास आणून देतात का? तर येस. 1.43 मुद्दा आहे की शाळाबाह्य मुलांना या ठिकाणी ॲडमिशन दिलेलं आहे का? आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन एनरोल इन द स्कूल आर अटेंडिंग स्पेशल ट्रेनिंग. जर ती मुलं दाखल झाली असतील तर त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं का? त्यांची संख्या या ठिकाणी लिहायची. नसेल तर काही हरकत नाही, त्याला काही बदल करायची गरज नाही. चालू शैक्षणिक वर्षामध्ये उपचारात्मक अध्यापन घेणारे विद्यार्थी असतील किंवा उपचारात्मक अध्यापन ज्यांचं सुरू आहे त्यांची संख्या लिहायची. आणि नंतर आपली शाळा कधी सुरू झाली, कोणत्या महिन्यात, तर या ठिकाणी लिहू शकतो आपण 6 नंबरचा जून या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जूनमध्ये सुरू झाली. नंतर 1.46 आहे की पाठ्यपुस्तकं भेटली का 2019-20 मध्ये? तर यस. आणि नंतर आहे 1.46 अ, या ठिकाणी कधी, तर जूनमध्ये. नंतर 1.47 आहे मागील शैक्षणिक वर्षात शैक्षणिक पूरक साहित्य मिळाली आहेत काय? शैक्षणिक साहित्य मिळाले असेल तर येस, नसेल तर नाही. अवेलेबल ऑफ फ्री टेक्स्ट बुक्स, म्हणजे पाठ्यपुस्तक आपल्याला संपूर्ण संच मिळाले आहेत का? तर येस. PLM अवेलेबल फॉर इच, म्हणजेच प्रत्येक वर्गासाठी अध्ययन अध्यापन साहित्य उपलब्ध आहे का? आहे, परंतु जर पुरेसं नसेल तर तुम्ही विचार करून येस किंवा नो करायचं आहे. आणि नंतर प्रत्येक वर्गासाठी खेळाचे साहित्य आहे का? या ठिकाणी जे काही असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि नंतर इन्स्पेक्शन किती झाले, CRC च्या शिक्षण केंद्र प्रमुखाच्या भेटी किती झाल्या, ब्लॉक लेवल ऑफिसरच्या किती भेटी झाल्या, आणि नंबर ऑफ विजिट बाय डिस्ट्रिक्ट स्टेट लेवल ऑफिसर, म्हणजे राज्य आणि जिल्हा स्तरावरची जे ऑफिसर आहेत त्यांच्या किती भेटी झाल्या, त्याबद्दल या ठिकाणी माहिती द्यायची. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. हा पुढचा मुद्दा आहे 1.50 आणि 1.51. 1.50 मुद्दा आहे की शाळेत व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे का? तर येस. आणि त्यांची या ठिकाणी विगतवारी द्यायची की SMC मध्ये किती आहेत, नंतर पॅरेंट्स किती आहेत, नंतर SC ST मध्ये किती आहेत, आणि पूर्ण ही माहिती द्यायची. नंतर आपल्या SMC चा जो खातेक्रम बँकेमध्ये खाते आहे त्याची या ठिकाणी माहिती द्यायची. आणि नसे लिहिले ते बरोबर लिहून या ठिकाणी सेव्ह करायचे आहे. पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट. माहिती गेल्या वर्षी भरलेलीच आहे, फक्त आपल्याला अपडेट करायची. बघा आता या ठिकाणी शाळा 1 ते 5 ची असल्यामुळं 1.51 हा मुद्दा या ठिकाणी आलेला नाही, म्हणजे SMDC चा मुद्दा या ठिकाणी लागू होत नाही आहे शाळेला, म्हणून डायरेक्ट भाग 2 वरती गेले आहेत 2.1 पर्यंत. तर शाळेची इमारत कशी आहे, गव्हर्नमेंट आहे, नॉन गव्हर्नमेंट आहे, की बिल्डिंगच नाही, की प्रायव्हेट आहे, ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. नंतर ती कशा प्रकारची आहे, किती बिल्डिंग आहे ती, एक कशी आहे तर पक्की बिल्डिंग आहे किंवा कच्ची असेल तर या ठिकाणी लिहायची आहे. टाईप ऑफ बाउंड्री वॉल, तर या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचं की बाउंड्रीचा प्रकार कोणता आहे, तर बाळाचे कुंपण किंवा तारेचे कुंपण, पक्की इमारत काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर आहे आपल्याकडे पुढे आहे अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या वर्गखोल्या, तर 2 वर्गखोल्या आहेत याच्यामध्येच. खोल्यामध्ये अजून बांधकामासाठी सुरू असलेले वर्गखोल्यांची संख्या, धोकादायक वर्गखोल्या असतील तर या ठिकाणी लिहायचे, धोकादायक तर नसतीलच.
नंतर पुढे आहे बघा प्री प्रायमरी प्रायमरी प्री प्रायमरीसाठी 0, प्रायमरीसाठी 2, नंतर टोटल नंबर ऑफ रूम्स रूम्स अदर दॅन क्लासरूम्स अवेलेबल इन द स्कूल. अध्यापनाच्या व्यतिरिक्त ज्या खोल्या आहेत त्यांची या ठिकाणी संख्या लिहायची आहे. नंतर पक्की कच्ची काय असेल रूम त्या ठिकाणी लिहायची आहे. अतिरिक्त खोली बांधण्यासाठी जागा आहे का, तर आपण असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि नंतर आहे हेडमास्टरसाठी प्रिन्सिपलसाठी जागा आहे का किंवा खोली आहे का, तर असेल तर येस, नसेल तर नो. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. टॉयलेट फॅसिलिटी, डज द स्कूल हॅव टॉयलेट्स, टॉयलेट या ठिकाणी असेल तर येस, म्हणजे असणारच आहे जवळपास, या ठिकाणी येस करायचं आहे. नंतर कशा प्रकारची विगतवारी ती या ठिकाणी पाहत लिहिली आहे, टॉयलेट एक कार्यरत एक आहे, मुलींसाठी एक आहे, नित्य कार्यरत एक आहे, अशा प्रकारची पूर्ण माहिती वाचून घ्यायची आणि पूर्ण भरायची. टॉयलेट नंबर ऑफ युरिनल अवेलेबल म्हणजे भूतारी, मुलांसाठी एक कार्यरत एक, मुलीसाठी एक आणि कार्यरत एक. आता नंतर या ठिकाणी पहा आपली जी त्यांची कार्यरत जे टॉयलेट आणि मुतारी आहे त्यांची या ठिकाणी स्वच्छतागृहाजवळ किंवा मुतारीजवळ पाण्याची सोय आहे का, तर आपण असेल तर येस करा, नसेल तर बाहेरून पाणी आणत असतील तर वेगळे आहे. नंतर हँडवॉश फॅसिलिटी विथ द सोप अवेलेबल नियर टॉयलेट, टॉयलेटजवळ जर तुमच्याकडं हँडवॉश किंवा साबणी सोय असेल तर येस, नसेल तर नस नो. नंतर 2.1.8 ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल इन द स्कूल, पिण्याचे पाणी सोय आहे का, तर येस, कशा प्रकारे सोय आहे ती, कोणती सोय आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे. हँड पंप्स या ठिकाणी दाखवलं एक आणि बाकीचे काही नाही आहे. तर हातपंप आहे ते कार्यरत आहे की नाही ते पण द्यायचं आहे, तर कार्यरत आहे अशा प्रकारे. नंतर आहे प्युरिफायर आहे का, तर असेल तर येस, नसेल तर नस नो. किंवा पाण्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता टेस्ट केली जाते का, असेल तर येस. डज द स्कूल हॅव प्रोविजनल फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याची पुनर्भरण या ठिकाणी केलं जातं का. नंतर आहे 2.1.10 भोजनाच्या अगोदर किंवा नंतर हात धुण्यासाठी साबणासह उपलब्ध आहे का, असेल तर येस, आणि असेल तर या ठिकाणी नळांची संख्या लिहायची, नंबर ऑफ वॉश पॉईंट्स म्हणजेच नळांची संख्या किंवा तोट्यांची संख्या लिहायची आहे. नंतर 2.11 शाळेची विद्युत सुविधा, या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आहे का, असेल तर येस, नसेल तर नाही, नसे आहे परंतु कार्यरत नाही, तर 3 नंबर. नंतर सोलर पॅनल अवेलेबल आहे का, असेल तर येस, नसेल तर नाही. नंतर लायब्ररी जिल्हा परिषद 1-4 नाहीच, फार थोड्या शाळांना लायब्ररीची या ठिकाणी संख्या आहे. आपल्याला लायब्ररी नो आणि बुक बँक आहे, पुस्तक पेढी आहे, तर ती अशा प्रकारे या ठिकाणी लिहायचे. रीडिंग कॉर्नरसुद्धा जवळपास बऱ्याच किंवा भरपूर शाळेमध्ये असतात. नंतर पुढे हा डज द स्कूल हॅव अ फुल टाइम लायब्ररियन, ग्रंथपाल आहे का, पूर्ण वेळ ग्रंथपाल आहे का, असेल तर येस, नसेल तर न्यूजपेपर मॅगझिन केलेला आहे का, तर येस. वेदर प्लेग्राउंड फॅसिलिटी इज अवेलेबल, प्लेग्राउंड फॅसिलिटी आहे का शाळेचे मैदान, या ठिकाणी शाळेचं मैदान म्हणजे जवळपास 36x18 मीटरचं ग्राउंड असेल तर येस, नसेल तर नाही. या ठिकाणी मुद्दा आहे जर आपल्याकडे प्लेग्राउंड नाही आहे तर आपल्याला कोणी उपलब्ध करून दिले का, म्युन्सिपल किंवा ग्रामपंचायतने दिला असेल तर येस करा, नसेल तर नाही. मेडिकल चेकअप झालेलं आहे का, तर येस, आणि नंबर ऑफ चेकअप्स किती आहेत ते या ठिकाणी लिहायचं आहे संख्या. नंतर कम्प्लीट 2 डोज दिलेले आहेत किंवा एक दिलेला आहे किंवा गिल दिलेलाच नाही. नंतर आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिलेल्या आहेत का. नंतर आपल्या शाळेत रॅम्प आहे का CWCM मुलांसाठी, तर येस, आणि त्या रॅम्पला हँडल आहे का, तर या ठिकाणी येस किंवा असे नसेल तर नो. वेदर स्कूल हॅज स्पेशल एड्युकेटर किंवा स्पेशल प्रशिक्षण देण्यासाठी एखादा एड्युकेटर नेमलेला आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. वेदर किचन गार्डन म्हणजे परसबाग आहे का. नंतर डस्टबिन फॉर कलेक्टिंग ऑफ वेस्टेज म्हणजे कचरा कुंड्याची स्थिती काय आहे, इच क्लासला प्रत्येक क्लासला आहे, टॉयलेटजवळ आहे, किचनजवळ आहे, आणि नंबर ऑफ स्टुडंट्स फॉर हुम फर्निचर इज अवेलेबल,
म्हणजे फर्निचर किती मुलांसाठी आहे, तर या ठिकाणी आपले विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांसाठी हा उपलब्ध आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा आहे फिजिकल फॅसिलिटी अँड इक्विपमेंट इन स्कूल. या ठिकाणी आपल्याला मुद्दे आहेत की ॲडिओ व्हिज्युअल पब्लिक ॲड्रेस सिस्टम आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. नंतर बायोमेट्रिक लेवल डिवाईस, बायोमेट्रिक डिवाइस आहे का, तर नो. आणि आपलं सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा मुद्दा आहे बघा, कम्प्युटर अँड डिजिटल जे साहित्य आहे ते आहेत का या ठिकाणी. बघा जर लॅपटॉप, नोटबुक, टॅबलेट, डेस्कटॉप, पी सी, इंटिग्रेटेड टीचिंग लर्निंग डिवाइस असेल तर येस, नसेल तर नो. किंवा ते मग किती आहेत युनिट, कार्यरत आहेत का, डिजिटल बोर्ड आहे का, सर्व्हर आहे का, प्रोजेक्टर आहे का, असेल तर जे जे आहे त्याला ते किती नंबर ऑफ किती आहेत आणि कार्यरत आहेत की फंक्शनल आहेत की नाही. एल ई डी, फ्लॅश, प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा, जनरेटर, इन्व्हर्टर, यू पी एस, अशा प्रकारे आपण पाहू जे आहे ते येस, नसेल तर नाही. वेदर आय सी टी बेस्ड टूल्स आर बीइंग यूज्ड फॉर टीचिंग, येस असेल तर येस, आणि येस असेल तर पर वीकचे तास या ठिकाणी लिहायचे आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट. या ठिकाणी पुढचा मुद्दा आलेला आहे टीचिंग स्टाफ इन पोझिशन. टीचिंग स्टाफ रेग्युलर टीचर 2, कॉन्ट्रॅक्ट बेस असेल तर काय, जे शिक्षक असेल ते संख्या या ठिकाणी लिहायचे, आणि आउट ऑफ ट्यूटर जे टीचर असते या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट. या ठिकाणी आपल्याला शिक्षक माहिती लिहायची, जर शिक्षक या ठिकाणी बदली करून आलेली असतील किंवा बदली झाली असतील तर त्यांची माहिती या ठिकाणी लिहायची, अन्यथा आहे तसंच त्यात काही बदल करण्याची गरज नाही आहे. पूर्ण माहिती जशाच तशी येईल, त्यामध्ये काही बदल होणार नाही अशा प्रकारे. नंतर ही माहिती जशाच तशी आपण मार्क ॲज कम्प्लीट आणि सेव्ह करू शकतो. पहा, यू कॅन नॉट कम्प्लीटेड द फॉर्म्स अंटील मॅनेटरी डिटेल्स ऑफ इच टीचर्स नॉट कम्प्लीट. या ठिकाणी आपण नॉट कम्प्लीट दाखवत आहे म्हणून आपण याला एडिट करूया. ठीक आहे, आपण ओपन करून त्याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर ते कम्प्लीट दाखवेल. या ठिकाणी कम्प्लीट झालं आहे. नंतर या शिक्षकाला सुद्धा आपण ओपन करूया. या ठिकाणी या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाही आहेत, ते आहे तेच शिक्षक आहेत म्हणून या ठिकाणी बदल करायची गरज नाही. अशा प्रकारे पहा, दोन्ही वेळ कम्प्लीट झालेले आहेत आणि आता आपण सेव्ह करूया. यस, कम्प्लीट. आणि आपण पुढचा मुद्दा घेतलेला आहे बघा, 4.1.1 एल के जी, यू के जी असेल तर या ठिकाणी ओपन होईल, या शाळेत नाही म्हणून या ठिकाणी ओपन नाही आहे. नंतर या ठिकाणी पहिलीचे जे मुलं आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. चार मुलं, चार मुली या ठिकाणी असं आहे 8, आणि अंगणवाडी शिकलेले 4, आणि 4, 8 अशा प्रकारे. आणि याला सेव्ह अँड नेक्स्ट करूया आपण. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पहा, पुढे आलेला आपला सोशल कॅटेगरी. सोशल कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी आहेत तर पाहूया आपण. पहा, आता या ठिकाणी फक्त एस टी प्रवर्गाचीच मुलं आहेत, तर 4, 3, 5, 9 अशा प्रकारे या ठिकाणी 39 मुलं आहेत. नंतर पुढचा मुद्दा आहे की आउट ऑफ टोटल जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये मायनॉरिटीचे कुणी आहेत का, तर या ठिकाणी नील आहे. आणि पुढे आता आपण याला डायरेक्ट सेव्ह करू शकतो. एक सेव्ह केल्यानंतर काही प्रॉब्लेम आला तर ते जाणार नाही. आपला मुद्दा आहे बा पुढचा, या ठिकाणी हॅव्हिंग आधार कार्ड. आधार कार्ड कोणाकोणाकडे आहेत, किती मुलाकडे आहेत, पूर्ण विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी आधार कार्ड आहे आणि यांना सेव्ह करायचं आहे. आणि खाली जे आहे जे तृतीय पंथी जे आहेत ते या ठिकाणी नाही आहेत. पूर्ण सेव्ह झाल्यानंतर आपण याला कम्प्लीट अँड नेक्स्ट करूया. तर या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे टोटल सोशल कॅटेगरी एनरोलमेंट 40 अँड मायनॉरिटी 0, या ठिकाणी मायनॉरिटी नाही आहेत. ओके करूया आपण. पहा, या ठिकाणी आपल्याला वयानुरूप जे विद्यार्थी आहेत वर्गात ते द्यायचं आहे. मधला एक पॉईंट आहे बघा 4.3, तो या ठिकाणी शाळेला लागू नाही म्हणून ते डायरेक्ट पुढं आलेलं आहे 4, 4. नंतर दुसरीला 6, 4. नंतर तिसरी 3, 1. नंतर चौथी 1, 3. आणि 5वी 5, 9 अशा प्रकारे पट आहे मुलांचा. आणि
सेव अँड नेक्स्ट. नंतर पुढचा मुद्दा आहे पहा, आपला अकॅडमिक सेशन बाय मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन, मीडियमला विद्यार्थी, तर मीडियमचे असेच आहेत आपले 5, 4, 4, 6, 6, 3, 1, 1, 3, 5, 9. सेव अँड नेक्स्ट. तर या ठिकाणी आपलं सोशल कॅटेगरीमध्ये रिपीटर्स कोणीच नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण सेव्ह करूया. रिपीटर म्हणजे पुनर्प्रवेश प्रवेश करणारे विद्यार्थी आहेत का, तर नाही आहे. नंतर पुढचा मुद्दा आहे, त्या रिपीटरपैकी आउट ऑफ द टोटल रिपीटर्स, म्हणजे त्या रिपीटरपैकी या ठिकाणी आहे का, तर नाही. आणि मार्क ॲज कम्प्लीट. या ठिकाणी आपल्या शाळेतील अपंग मुलांची माहिती द्यायची. जर अपंग मुलं जर असतील तर ब्लाइंडनेस, लो विजन, जे काही अपंगाचे प्रकार आहेत ते या ठिकाणी आहेत. या शाळेमध्ये एकही अपंग नाही आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करूया. पुढचा मुद्दा आहे पहा, या ठिकाणी 5.1 आणि 5.12, फ्री टेक्स्ट बुक आणि प्रिव्हियस इयरमधले समाजानुसार किंवा प्रवर्गानुसार, या ठिकाणी ST मध्ये 19 आणि 21 आणि फ्री युनिफॉर्म 19 आणि 21. अशा प्रकारे गेल्या वर्षीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयी मिळालेल्या आहेत. ती सेव्ह अँड नेक्स्ट करूया. आणि नंतर पहा पुढे, पुन्हा अपंग मुलांच्या किंवा अपंग शिक्षणाकरिता पुरवठा केलेल्या साहित्याचा तपशील काय, अपंग मुलांना काही साहित्य मिळालं असेल तर गेल्या वर्षामध्ये, तर त्या ठिकाणी लिहायचे. पण शाळेत अपंगच नसल्यामुळे या ठिकाणी काही लिहायचा प्रश्न येत नाही. पुढचा मुद्दा आहे, या ठिकाणी आपल्या गेल्या वर्षामध्ये इयत्ता 5वीचा जो रिझल्ट आहे, किती मुलं या ठिकाणी परीक्षेला बसलेली होती आणि किती मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि किती मुलांना 60% जास्त मार्क होते, या ठिकाणी आपला प्रवर्गानुसार लिहायचं आहे. जे काही विद्यार्थी असतील ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा मुद्दा आहे की ग्रँट रिसीव, म्हणजेच अनुदान आपल्याला किती मिळालं होतं या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला, आणि किती खर्च झालं ते पण लिहायचं आहे. अशा प्रकारे अजून काही अनुदान असेल तर या ठिकाणी लिहायचं आहे. आणि नंतर जे काही आपले मुद्दे या ठिकाणी लागू होतील, फायनान्शियल असिस्टन्स रिसिव्ड बाय द स्कूल, या ठिकाणी NGO कडनं झालं असेल किंवा कम्युनिटी ऑर्डरकडून काही आला असेल, तर या ठिकाणी लिहायचं आहे आपला, नाही तर नॉ. या ठिकाणी हे मुद्दे नवीन आहेत, त्यामुळे या ठिकाणी क्लिक केलेलं नव्हतं. नंतर या ठिकाणी ICT टीम, स्पोर्ट इक्विपमेंट्स, लायब्ररी बुक्स आहे का, तर नसेल तर नाही. 8.3 हा, वेदर स्कूल इज मेंटेन द रजिस्टर फॉर फॉलोइंग, या ठिकाणी यासाठी एखादा रजिस्टर मेंटेन केलेला आहे का, ICT आयटम्स, स्पोर्टचे काही असेल तर लायब्ररी बुकसाठी, जर या ठिकाणी रजिस्टर मेंटेन असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नाही. आधार क्रमांक असलेल्या शिक्षकांची संख्या, ज्या शिक्षकांकडे आधार क्रमांक आहेत किंवा आधार कार्ड आहेत त्यांची संख्या लिहायची. आणि नंतर पुढचं आहे, विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमॅट्रिक पद्धतीने घेतली जाते का, पुन्हा शिक्षकांची उपस्थिती बायोमॅट्रिक पद्धतीने घेतली जाते का, नो. तर स्कूल या ठिकाणी शाळेमध्ये शाळा तपासणी पूर्ण झाली आहे का, तर येस किंवा नसेल तर नाही. शाळा सुद्धा आराखडा तयार केलेला आहे का आणि PFMS मध्ये आपली नोंद झालेली आहे का, असेल तर येस. आणि नंतर या ठिकाणी हे 3 मुद्दे नवीन आहेत, शाळेने युवा क्लब स्थापन केलेला आहे का, इको क्लब स्थापन केलेला आहे का, आणि शाळेतील शिक्षकांना ICARD दिलं जातं का, या ठिकाणी ID कार्ड दिलं जातं का, तर येस. अशा प्रकारचे हे मुद्दे आहेत. आणि 11.1 आपत्ती व्यवस्थापन, येस. भौतिक सुरक्षा, जे लेखापरीक्षण आहे ते झाले आहे का, अभौतिक लेखापरीक्षण झालेलं आहे का, ते या ठिकाणी जे असेल ते अग्निशमन यंत्र, इतर काही बाबी आहेत त्या सर्व या ठिकाणी घ्यायच्या आहेत. नंतर 11.10 हा महत्त्वाचा मुद्दा आहे, या ठिकाणी बदल आहे की शाळेत प्रदर्शन बोर्डावर सुरक्षित मार्गदर्शक सूचना प्रदर्शित केल्या आहेत का, या ठिकाणी येस करायचं आहे. वेदर द स्कूल हॅज डिस्प्लेड द सेफ्टी गाईडलाईन्स, म्हणजे सुरक्षितेच्या गोष्टी या ठिकाणी आहेत का, तर येस. आणि फॉर गव्हर्नमेंट स्कूल, प्रथम स्तराचे सल्लागार म्हणून काम करण्यासाठी काही अनुदान मिळतं का, तर आपल्याला या ठिकाणी नो करायचे. आणि 11.11 जो मुद्दा आहे, जर तो येस असेल तर हा लागू होतो.
नंतर सेव अँड कंप्लीट. अशा प्रकारे आपला यूडाईस फॉर्म भरायचा झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण पूर्ण मुद्दे आपले कंप्लीट दिसतात. बघा पहा, या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण मुद्दे कंप्लीट झालेले आहेत. असे कंप्लीट झाले म्हणजे आपला फॉर्म भरण्याचा झालेला आहे. परंतु आता या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडेशन ऑफ डाटा फील्ड दाखवते. या ठिकाणी याला क्लिक करून नंतर आपल्या डाटा जो व्हॅलिडेट करायचा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण आज पाहिलं आहे की यूडाईस फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे. नंतर आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत की पुढच्या व्हिडिओला की व्हॅलिडेशन ऑफ कंप्रेशन कसं करायचं, डाउनलोड DSCPF कसं करायचं आणि सर्टिफाय स्कूल कसं करायचं. हे तीन मुद्दे आपण पुढच्या स्कूलमध्ये सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.